नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. प्रत्येकाच्या मनात एक लहान मूल दडलेलं असतं. त्या वयातील आठवणीत पुन्हा पुन्हा जगणं, ते शाळेतील दिवस, बालपणाचे अनुभव, ती मस्ती, खोडकरपणा, गाव शिवार, ग्रामीण जीवन, या सगळ्यांचा एकत्रित जागर डॉक्टर अशोक लिंबेकर यांनी वय कोवळे उन्हाचे या ललित लेखात केलेला आहे. अनेक घटनांचा, व्यक्तींचा आणि प्रसंगांचा प्रभाव आपल्या मनावर खोलवर रुजलेला असतो. भूतकाळातील आठवणींचे संचित शब्दबद्ध करणे म्हणजे एका सुंदर आविष्काराची निर्मिती होय. नुकताच या पुस्तकाला साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित असा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. या ललित लेखसंग्रहात एकूण 26 लेख असून ज्यामध्ये ग्रामीण जीवन, चालीरीती, पद्धती, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिरेखा, वास्तू, प्राणी, नदी नाले, वृक्ष, रान शिवार, तुडवलेल्या वाटा आणि आपलं गाव या सगळ्याच घटनांना स्पर्श केला असून त्यातील प्रसंगांशी, घटनांशी, व्यक्तीशी एक मैत्रीचं, आपलेपणाचं भावनिक नातं लेखकाने निर्माण केलं आहे. समृद्ध होण्यासाठी लेखक डॉक्टर अशोक लिंबेकर यांच्या वय कोवळे उन्हासे या पुस्तकाचे प्रकाशन अथर्व पब्लिकेशन जळगाव यांनी केलं आहे. डॉक्टर अशोक लिंबेकर यांना कोकण विकास वृत्तपत्र आणि विकास समाचार कडून खूप खूप शुभेच्छा. पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा.